नमस्कार. युकेच्या पद्धतीमध्ये मी महेश कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तुमचा आजचा विषय आहे महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का. आपण बघितलं असेल अनेक घटना गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. महाराष्ट्रातले सत्ताधारी लाडकी योजनेच्या प्रोमोसाठी अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये फिरत आहेत, मोठमोठे कार्यक्रम करत आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये गेल्या 2 महिन्यापासून जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत. अगदी लैंगिक अत्याचार, लैंगिक म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी बलात्कार करून त्यांचा खून करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. याही संदर्भामध्ये अनेक संपादकीय सुद्धा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण केलेल्या आहेत. मात्र बदलापूरची घटना ही अभूतपूर्व अशा पद्धतीची घटना होता. याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक झाला की संपूर्ण लोक रस्त्यावर उतरली. ज्या शाळेचं नाव आदर्श विद्या मंदिर आहे त्या आदर्श नाव असलेल्या शाळेमध्ये अशा पद्धतीचा बलात्काराची घटना घडली, अत्याचाराची घटना घडली. मुळात ज्यांच्यावर बलात्कार झाले त्या अतिशय म्हणजे छोट्या लहान मुले आहेत, शाळेमध्ये जाणारे आहेत, 7 ते 8 वर्ष आहे. ज्यांना आपण मुलगा आहोत की मुलगा आहे याची जाणीव ज्यांना असू शकत नाही अशा वयामध्ये त्यांच्यावर हा अत्याचार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ही घटना उघडकीस आल्यानंतर केवळ बदलापूर किंवा केवळ ठाणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. आणि एका बाजूला मुख्यमंत्री जी योजना आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या काही दिवस अगोदर महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये म्हणजे 2 हप्ते पडले. खरं म्हणजे इतकी मोठी रक्कम सामान्य महिलेच्या हातामध्ये पडल्यानंतर ती खुशच होती. परंतु त्याच्यानंतर जो काही प्रकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत आहेत ते अत्यंत अश्लाघ्य, अत्यंत लाजिरवाणे, घृणास्पद आणि त्याचबरोबर चीड व्यक्त करणारे अशा पद्धतीचे आहेत. म्हणजे एका बाजूला आपण 1500 रुपये देऊन महिलांचा सन्मान करतो, मात्र त्याच महिलेला लाडकी बहीण म्हणत असताना तुमची भाची म्हणजे त्या बहिणीची मुलगी मात्र सुरक्षित नाही, हा एक विरोधाभास आहे. आणि हे कुठल्याहीच महिलेला खपवून घेतलं जाणार नाही. एक वेळ ते पैसे नको परंतु आब्रू हे महत्त्वाची आहे. आणि या आब्रूचे लचके आमच्या अबाल मुलींचे म्हणजे छोट्या मुलींचे जर लचके कोण जर आब्रूचे तोडत असतील तर ते अत्यंत घातक आहे, घृणास्पद आहे. आणि अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडल्या, रायगडमध्ये घडल्या, नागपूरमध्ये घडल्या, अनेक जिल्ह्यांच्यामध्ये या घटना घडत आहेत. बदलापूरची घटना घडत असतानाच त्याच्यानंतर आणखीन 2-3 दिवसामध्ये अंबरनाथमध्ये सुद्धा ही घटना घडल्याचं कळलं. त्याच्यानंतर ठाण्यामध्ये एक घटना घडली होती, त्याला 14 दिवस तो जो अत्याचार करणारा होता तो फरार झाला होता, त्याला नाशिकमधून अटक करण्यात आली. या सगळ्या घटना आणि एकूण जो क्रम आहे तो किळसवाणा आहे. आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या धर्मानुसार परस्त्री मातेसमान असं म्हणतो, आणि त्याच्यामध्ये या पद्धतीचं जर घटना घडत असतील तर ते अत्यंत क्लेशदायक आहे. आपण एका बाजूला देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रामराज्य आलंय, शिवराज्य आलंय अशा पद्धतीच्या भाषणा करतो, घोषणा करतो, वल्गना करतो, मात्र त्याच महाराष्ट्रामध्ये जर रामराज्य असेल किंवा शिवराज्य असेल तर शिवराज्य कशा पद्धतीचं होतं, शिवराज्यामध्ये महिलांना कोणत्या पद्धतीचं स्थान होतं याचा खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी अभ्यास करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्यामध्ये जर अशी घटना घडत असेल, आणि दुर्दैव असं की मुख्यमंत्री अजूनही त्या ठिकाणापर्यंत पोहोचले नाही, जे काही मंत्री आले त्या मंत्र्यांचं ते लोकांचं सांत्वन करण्यामध्ये अपयशी ठरले. आणि त्याचबरोबर ज्याला आपण पालक म्हणतो, जिल्ह्याचे पालक, ते जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. म्हणजे एकंदरीत कायद्याचा धाक सामान्य म्हणजे जे काही गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगार प्रवृत्तीला राहिलं नसल्याचं दिसत आहे. एखादी घटना घडल्यानंतर तिच्यावर इतक्या मोठ्या पद्धतीचा उद्रेक झाल्यानंतर, त्यांना अटक झाल्यानंतर खरं म्हणजे अशा घटना घडू नयेत, मात्र पुन्हा वारंवार त्याच घटना घडत आहेत, तशाच घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडत आहेत. याचा अर्थ कायद्याचा गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही हे याच्यातून स्पष्ट होत आहे. कायदा कडक आहे मात्र कायद्याची अंमलबजावणी करणारे कडक हवेत. आणि बऱ्याच वेळा अशा पद्धतीचं जी प्रकरणं होतात त्याच्यामध्ये, या प्रकरणामध्ये बदलापूरचा सुद्धा जर विचार केला तर ज्यावेळी त्या लहान मुलीची आई जी गर्भवती होती ती तक्रार द्यायला गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तिला 12 तास थांबवण्यात आलं, तिची 12 तास तब्बल तिची केस घेण्यात आली नाही.
हे जे सगळे प्रकार आहेत हे अत्यंत किळसवाणे आहेत आणि कायद्याचा रक्षकच जर भक्षक होणार असेल तर सामान्य माणसाने न्याय मागायचं कोणाकडे, दाद मागायची कोणाकडे, असा जो प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच माध्यमातून गुन्हेगार प्रवृत्तीची जी माणसं आहेत ते अगदी ताकदीनं अशा पद्धतीचं गुन्हेगारी वृत्ती करायला तयार झालेले आहेत, धजावत आहेत, त्यांना कठोर शासन होण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. मान्य आहे लोकांनी उद्रेक केल्यानंतर फास आणला होता आणि ताबडतोब फाशी द्या, आपल्या कायद्यामध्ये तशा पद्धतीची तरतूद नाही, मात्र फास्ट ट्रॅकवर चालून त्याच्यावर तातडीनं निकाल जर लावले तर असे काही निकाल येणं अपेक्षित आहे की ज्या माध्यमातून कायद्याचा धाक सुद्धा राहील आणि जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना सुद्धा कायद्याचा वचक बसेल आणि यापुढचे किंवा आता त्या घटना घडलेल्या आहेत त्या तर आपण टाळू शकत नाही, परंतु भविष्यामध्ये कुठली कळी कुस्करली जाऊ नये या दृष्टिकोनातून जर कायदा अधिक कडक झाला आणि कडक अंमलबजावणी झाली तर मात्र असे घटना भविष्यामध्ये घडणार नाहीत याची काळजी खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांनी केली पाहिजे. हा प्रकार अत्यंत निंदाजनक आहे आणि यावर विरोधी पक्ष असेल किंवा सरकारी पक्ष असेल कुणीही राजकारण करू नये, कारण मुलीला न्याय मिळणं गरजेचं आहे. केवळ त्या मुलीच्या काही त्याच्या पालकांच्या स्टेटमेंट प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत की आम्हाला प्रसिद्धी नाही तर आम्हाला न्याय हवा आहे आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळणं अपेक्षित नाही, त्यांना मुळात या प्रसिद्धीचा आणखीन त्रास होत आहे. त्याच्यामुळं या गोष्टीचं राजकारण न करता या मुलीला न्याय कसा मिळेल, भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना कशा होणार नाही या दृष्टिकोनातून कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे आणि हीच खऱ्या अर्थानं कोणाची मागणी कशी जरी असेल तरी सामान्य माणसाची मात्र अशा पद्धतीची मागणी आहे.